चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि आज आहे सोमवार, माझा उपवास, देवांची पूजा वगैरे करून झाली. प्रतीकला ब्रेकफास्टला तो दशम्या आणि लोणचं खाऊन गेला गोळाचा. करीना आज काही खात नाहीये, 12 वाजायला आले परंतु ती खात नाहीये. ती म्हणते माझं वेट वाढलं, मला काहीच खायचं नाही, जबकी काही तिचं वेट वाढलेलं नाहीये. स्वयंपाक मला करायचा आहे, काही चटण्या चुटण्या करण्याचा विचार आहे आज. करीना म्हणजे काही मैत्रिणी सांगताय की हो फ्लॅट घ्या, तुम्हालाही जाता येता येईल आणि चांगलं राहील फ्लॅट आणि मेट ठेवा. तर त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालले. बघू आता काय होतं कसं होतं ते मी तुमच्याबरोबर शेअर करेलच. आज आहे दीप अमावस्या, तर दीप पूजन हे मी संध्याकाळी दिवे लावण्याची वेळ झाल्यावर तेव्हा करणार आहे. दुपारी माझं स्वयंपाक वगैरे सगळं करून झाले की दिवे छान क्लीन करेल आणि मग दिव्यांची संध्याकाळी पूजा करेल. आईच्या घरी होते तेव्हा लग्नाच्या आधी आमच्याकडे काचेचे रॉकेल भरून जे दिवे लावतात ते दिवे असायचे, कंदील असायचा, ते स्टोव होता, ते सगळं आम्ही क्लीन करून त्यांची पूजा करायचो. फक्त एकच फरक आहे की आईच्या घरी दीप अमावस्येला ते दिवे नव्हते पेटवले जात, गणकेचा एक दिवा पेटवून तो लावला जायचा, कारण बाकीच्या दिवांना त्या दिवशी आराम असायचा. पण आता मी असं बघते की सगळे दिवे स्वच्छ करून पेटवायचे असं सांगतात बरेच जण, तर मी पण तसंच करते. मग तर कोणतं नेमकं योग्य आहे, दिवा लावायला पाहिजे की नाही लावायला पाहिजे की फक्त कणकेचाच लावायला पाहिजे, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईपर्यंत दीप अमावस्या झालेली असणार आहे. तरी पण तुम्ही मला कमेंट करून कळवा, म्हणजे पुढच्या वर्षी नक्कीच मी त्या सगळ्या गोष्टींचं पालन करेल. पण हो, आता तर मी माझ्याकडे जे तांब्या पितळाचे दिवे समय आहे तेच स्वच्छ करून संध्याकाळी पूजा करणार आहे. एकीकडे माझी आवरावर कायम चालू असते हे व्हाईट कपडे सापडले, वॅनिश मध्ये भिजवले आणि एकदम पांढरे शुभ्र निघाले मस्त पैकी. करीना बसलेली आहे कपड्यांच्या गाठोड्यामध्ये, कारण की तिला ह्या सगळ्या कपड्यांच्या काय करायच्या आहे बेटा, घड्या. आता ती काम करते आणि मी मध्ये मध्ये सारखी तिला काय करते, त्रास देते, डिस्टर्ब करते. कर कर काम कर हा बाई. वर्कशॉप वर आले थोडी पर्सन, तर कामानिमित्तच मला त्यांना भेटायचंय म्हणून मी जस्ट चेंज केलं आणि आता चालली वर्कशॉप वर. प्रतीकने मला फोन केला की मम्मा ते आले, म्हटलं बरं ठीक आहे आलीच मी 2 मिनिटात. तर आता मी वर्कशॉप वर जाते. बाहेर जरा माझ्या 2-3 लोकांशी मीटिंग होत्या, त्या मीटिंग करून आले. पाऊस चालूच आहे, हे बघा छत्री माझ्याकडे. आणि प्रतीक आणि मी आता आलो घरी, कारण जेवणाची वेळ झाली आहे. मी जेवण बनवून नव्हते गेले, आता वरती जाऊन बघते करीना मॅडम ने काय केलंय काय नाही केलंय. तिनो जेवण तयार आहे बेटा. तू पण एक वेळ पिडवी झाला, मी भिजलं, कुकर लावलं, मी लावलं, मी कपडे धुतले, तर ते वाटायचे. तुझ्या हाताने कपडे धुतले? ऐक ना, कुकर मध्ये काय लावलं? मसूरची डाळ आणि भात. मसूरची डाळ नाही, मसूर आहे ते, अख्खे मसूर आहे. आणि कणिक भिजलं का? ठीक आहे, चल आता फ्रीज मधून मला कोथंबीर, कढी पत्ता, लसूण दे पटकन, मी डाळीला फोडणी देते. अख्खे जे मसूर असता ना त्यांची भाजी केली खूप छान लागते. तरी टमाटा नव्हता आणि तर टमाटा टाचल्यावर अजूनच छान लागते. छान असे खरपूस शेंगदाणे मी भाजून घेतले. आता मी यांचे फोत्र काढणार आणि शेंगदाण्याचं कूट करून घेणार आहे. हा डब्बा जो आहे, डब्बा भरून शेंगदाण्याचं कूट करून घेतलंय. घेतली खुरसणी, याला काय कारळ की असं काहीतरी म्हटलं जातं, पण आम्ही तर खुरसणीच म्हणतो. आणि माझ्याकडे घरामध्ये बरीच आहे. प्रशांजी गावाकडे गेले होते तेव्हा त्यांनी आणली होती बऱ्याच दिवसापूर्वी, तर मी अशीच अंदाजे वाटीभर घेतली असेल. त्याच्यामध्ये बघा किती सगळा बारीक बारीक कचरा निघाला. आम्ही हा निवडला नाही, याच्यावरती टाकून घेतली गाळणीवर आणि असं केलं. गॅसवर ठेवली कढई आणि कढईमध्ये मी टाकते ही खुरसणी. आणि ही खुरसणी आता भाजून घ्यायची छान. पण तेलामध्ये जिरं मोहरी टाकल्यानंतर ते कसे तडतडतात, तशी जेव्हा तडतडायला लागेल तेव्हा समजायचं की आपली खुरसणी भाजली. 3 ते 4 मिनिट साधारण मी भाजून घेणार आहे खुरसणीला. तडतड आवाज येतोय तुम्ही ऐकू शकता. 3-4 मिनिटं झाले हे बघा उडते खुरसणी. खुरसणी आपली भाजली गेली आहे, आता मी ही काढून घेते. चटणीसाठी मी अख्ख्या मिरच्यांचा वापर करणार आहे, म्हणून त्या मिरच्याही मी थोड्याशा भाजून घेणार आहे. आता कसं पावसाळ्याचे दिवस आहे आणि मिरच्या ज्या आहेत त्या जरा वाचड झाल्या आहे. बी जे असतं ना मिरचीचं ते असं अर्धळ सगळं दिसतं ना, त्याला काय म्हणतात, कोर असं त्याचं स्ट्रक्चर दिसतं ना, छान वाटते तशी मिरची खायला. म्हणून मी म्हंटल मिरची पावडर ऐवजी मिरच्याच टाकू आपण. पण त्या जरा सादळल्या आहे म्हणून त्यांना जरा गरम करून घेते, भाजून घेते. चला झाल्या भाजल्या गेल्या, कढई गरमच होती. आता मिरच्याही काढून घेते, थंड होऊ देते थोड्या. आता मिक्सरचं पॉट शेंगदाण्याचंच आहे, आता त्याच्यामध्ये मी आधी लसूण फिरून घेणार आहे. थोडासा भाजलेली खुरसणी आणि मिरच्या टाकून घेते. याच्यामध्ये 1/2 टीस्पून टाकते जिरं आणि चवीनुसार मीठ.
याला आता ग्राइंड करून घेते. इथे माझी चटणी करून झाली आणि मी मिरच्या याच्याच साठी घेतल्या की ते अशी जे जाडसर मिरची असं थोडंसं दिसतं ना तशीच आम्हाला आवडते, म्हणून मी मिरची पावडरचा वापर न करता मिरच्यांचा वापर केला आणि खूप खमंग खरपूस असा वास येतोय घरामध्ये. छान असं तेल रिलीज केलंय खुरसणीने. तर मी आता ही चटणी भरून घेते डब्यात एका. मी डीमार्टमधनं ब्राऊन राईस आणत असते ना त्याच्या ह्या बरण्या आहेत, तर त्या माझ्याकडे जमा येतं, त्या बरणीमध्ये मी अशी भरून घेतली ही चटणी. कढईमध्ये मी तूप गरम करायला ठेवते. इथे मी गाळणी ठेवून घेतली आहे. त्या गाळणीमध्ये मी अर्धा किलो मैदा घेतलाय आणि आता हा मैदा मी गाळून घेणार आहे. तसं काय आत्ताच आणलं आहे डीमार्टमधून, त्यात काहीच नाही निघालं, पण गाळून घेतलेलं बरा, आपण खात्री करून घ्यायलाच हवी काय आहे का. अर्धा किलो मैद्यामध्ये एक चमचा मी टाकलं जिरं, एक चमचा मी टाकते ओवा, टेस्टच्या अकॉर्डिंग मीठ मिक्स करून घेते चांगलं कोरडे जिन्नसला. आता हे जे मोहन तूप गरम करून घेतलंय हे घालते मी इथे. जरा जास्तच थंड होऊन गेलं हे करत बसली मी, तर काही थंड नाही की हात घालू शकते. आणि याच्यात थोडं पाणी घालून आता भिजवून घ्यायचं आहे याला कडक. तर इथे मी गोळा मळून घेतलाय, कडकच मळलाय, म्हणजे अर्धा तास याला रेस्ट करून देईल आणि नंतर मग शंकरपाळे लाटायला घेईल. करीनाच लाटणारे शंकरपाळे मी भिजून ठेवला. तुम्ही बघू शकता त्यांच्या समोर मोबाईल ठेवलेला आहे ज्याच्यावर काहीतरी चालू आहे आणि एका कानामध्ये आहे इयरफोन. सोफ्यावर कपडे वाळताय इग्नोर करा, ठाण्यात पाऊस पडतोय कपडेच वाळत नाही. ते पातळ पातळ असे करीनाने शंकरपाळे लाटलेले आहे आणि मी नेहमी फक्त पीठ भिजून देते आणि शंकरपाळे कुणाला लाटायला लावते. घरात काम करणं हा मला वाटतं तुम्ही खायला कुठे जाता, तुम्हाला जे काही लागतं ते कोण देत. नाही नाही तुम्ही हवा खाऊन जगता म्हणून अशा फुगल्या का. आणि शंकरपाळे लाटल्यावर तुम्ही कुठे जाणार आहे सांगा चला. कुठला मूवी बघायला जाता बाय द वे तुम्ही? मिशन इम्पॉसिबल 7 इंग्लिश मूवी आहे का? टॉम क्रूजचा मूवी, मम्मी खूप फेमस आहे त्याचा 7th काय पार्ट आहे. सॉरी गाईज, हे खूप फेमस आहे टॉम क्रूज यांचा 7th-8th पार्ट असणार आहे हा मूवी, पण मी नाही बघत त्यामुळे मला नाही माहिती. कुठे चालले आणि कुठल्या थिएटरला? वो मैं नहीं देखती, वो मेरा काम नहीं है. मेरा काम सिर्फ कपड़े पहन के गाड़ी में बैठना है, फिर मॉल में उतर के मूवी थिएटर में घुसना है, और कुछ नहीं. एन्जॉय करना है ना. हा मग आता शंकरपाळे लाटले की मग उठाल ना तुम्ही, मम्मी ते तळून घेईल. आता तळा ना, मला एक दोन तुन्यावद्य देऊन मला एक दोन टेस्ट करायला. हो तळते ना, मग थांब ना जरा, लाटून तर घे पूर्ण, ठेवते मी तेल तापायला. आता मी बनवते माझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी. मिरच्या मी ग्राइंड करून घेते, मला स्पायसी खिचडी खूप आवडते. एखाद्या तासापूर्वी साबुदाणा भिजवला, तो नीट भिजला सुद्धा नाहीये, पण अक्षरशः मला असं झालं की मी कधी खाईल. मिरच्या कापून घेतल्यावर तेवढ्या तिखट नाही लागत, म्हणून मी कापून न घेता दळून घेते की तिखट लागावी. बघ आणि मी दर सोमवारी नाही खात साबुदाणा, परंतु आज जास्त काम केल्यामुळे की का माहीत नाही मला भूक लागली होती आणि म्हणून मी खूप उशिरा साबुदाणा भिजवला आणि मग त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट चवीनुसार मीठ टाकून परतवून घेतला आणि इथे खिचडी माझी तयार झाली. तुम्ही बघितलं मी शेंगदाण्याचं कूट केलं, खुरसणीची चटणी केली, त्यानंतर आता मी करते शंकरपाळे. तुम्हाला काय वाटतं ही सगळी तयारी कशासाठी चालली आहे, का चालली आहे, कोणासाठी चालली आहे, काय वाटतं तुम्हाला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. क उशिरा मी खिचडी खाल्ली, म्हणजे 5 वाजता कोण फराळ करतं, मला काय कोणास ठाऊ, खूप इच्छा झाली खायची आणि मी खाल्ली. तर खिचडी खाल्ल्यामुळे मला जरा हेवी वाटतंय, पण मी उठते आता शंकरपाळे तळून घेते आणि शिवलीलामृत वगैरे वाचते, आरत्या वगैरे करते आणि मग मी उपवास सोडेल. तर मोस्टली जे लंचला केलेलं असतं त्याच्यावरच माझा उपवास सुटतो आणि नंतर मी फ्रेश स्वयंपाक बनवते, कारण मी डिनर रात्री लेट बनवते, कारण खाणारे लेट खाता म्हणून मी गरम गरम बनवते. तर माझा उपवास नेहमी सकाळच्या स्वयंपाकावर सुटतो. करीनाला बिलकुल आवडत नाही बिचारीला, ती नेहमी सांगते तू का शिळं खात राहते मम्मा, तू का शिळं खात राहते, पण सकाळचं रात्री खायला काही हरकत नाही, दिवसा बनवलेलं हा दुसऱ्या दिवशी वगैरे नाही खाऊ, पण सकाळी बनवलेला स्वयंपाक जो की मी 12 नंतरच बनवते तो मी 7-8 खाऊ शकते, नाही का.
हेवी हेवी फील होतंय मला. चला आता मी उठते, शंकरपाळे तळते. मॅडमांना शंकरपाळे खायचे गरम गरम. तुझ्यासाठी मी शंकरपाळे केले हा बेटा, गरम लागत गरम गरम खातोय. आणि हा मी इथे भैयाचा टी शर्ट घातला. थँक यू फॉर द शंकरपाळे. कुठली मूवी बघायला चालला बाय द वे? मिशन इम्पॉसिबल 7. ना शंकरपाळे तळते आणि इथे काही तळून झाले. बाय शंकर पाळे. खात चालली का आता बाई? छान झाले ना. चहा बरोबर छान स्नॅक्स आहे ऍक्च्युली खरंच. बाय. इथे माझे शंकर पाळे तळून झाले. आवाजावरून तुमच्या लक्षात येईल एकदम कुरकुरीत मस्त खरपूस असे तळले मी आणि खूप छान खमंग असा वास येतोय घरामध्ये. मुलांनाही खूप आवडले तर मी गाळणीतच तळले. तेल तर काही निघत नाही खाली त्यातून. तर बऱ्याचदा इव्हिनिंग स्नॅक्स आपल्याला संध्याकाळची वेळ झाल्यावर चहा बरोबर बऱ्याच ठिकाणी बिस्किट वगैरे असं काहीतरी खातात भूक लागते. किंवा मुलांनाही कधी जेवणा व्यतिरिक्त अवेळी भूक लागते तर त्यावेळेस असे शंकरपाळे बनवून तुम्ही देऊ शकता. तर स्नॅक्सला खूप छान आयटम आहे हा. इव्हन सकाळी सुद्धा आणि एकदम खरपूस मस्त झाले. हवा बंद डब्यामध्ये एअर टाईट डब्यामध्ये जर पॅक करून ठेवायचे म्हणजे काय वातावरणाचा त्याच्यावर परिणाम होणार नाही. तर हे बघा अर्धा किलोमध्ये बरेचसे शंकरपाळे माझे करून झाले. आता ते थंडे झाले की मग मी ते एअर टाईट डब्यामध्ये भरून ठेवेन. माझ्या मुलांना लहानपणापासून गोड शंकरपाळे नाही आवडत, त्यांना खारे शंकरपाळेच आवडतात. आणि ते छोटे होते तेव्हा माझ्या घरात कायम खारे शंकरपाळे असायचे. स्कूलला 2-3 डबे द्यावं लागायचे. मग स्नॅक्सला मी थोडे थोडे खारे शंकरपाळे द्यायचे. इतर बाहेरचे बिस्किट वगैरे देण्यापेक्षा चिवडा असायचा माझ्याकडे बनवलेला. तर मग चिवडा कधी शंकरपाळे तर घरी बनवलेल्या वस्तूच मी मुलांना स्नॅक्सला द्यायची. माझ्या मुलांना मी लहानपणी खूप कमी म्हणजे नाहीच्या बरोबर बाहेरच्या वस्तू खायला दिलाय. आता त्यांना बाहेरचं फूड खूप आवडतं. इव्हन मला सुद्धा खूप आवडतं. तो भाग वेगळा आहे. घराबाहेर असल्यानंतर आपण खातोच. पण असं लहानपणी त्यांना कधी कुरकुरे चिप्स पॉपकॉर्न हे असे पदार्थ मी कधीच दिले नाही. तर मी नेहमी असे खारे शंकरपाळे बनवून ठेवायची आणि नेहमी त्यांना डब्याला स्नॅक्सला द्यायची. तर तुम्ही लहान मुलांना डब्याला स्नॅक्स नाही स्नॅक्सला म्हणून पण देऊ शकता आणि मोठे सुद्धा इव्हिनिंग स्नॅक्सला चहा बरोबर हे खारे शंकरपाळे एन्जॉय करू शकता. तर मी हे बघा अशा पद्धतीने पूजा केली आहे. रांगोळी वगैरे काढली आहे पाटाभोवती साधी सिम्पल. आणि माझ्याकडे जे घरामध्ये फुलं होते तेच फुलं वाहून मी आता दिव्यांची पूजा केली आहे. छोटी निरांजन आणि नंदादीप छोटा आणि ही मोठी समय हे तीन दिवे होते माझ्याकडे. तर मी छान ते घासून स्वच्छ केले. हळद कुंकू अक्षता वाहून फूल वगैरे वाहून अशा पद्धतीने त्यांची पूजा केली. मला तवानंतर लागणारच आहे म्हणून मी खोबरं तळून तव्यावर काढलं आणि मी खोबरं असंच लालसरच तळते. आता मी तळत आहे शेंगदाणे जे की मी छान खरपूस तळून घेणार आहे शेंगदाणे. दिवाळीच्या वेळी जेव्हा फराळ करते तेव्हा चिवडा रेसिपीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे म्हणून मी डिटेल शूट केलं नाही. सगळं तळून तळून मी मुरमुरांवर काढून घेतलंय आणि आता हे छान मिक्स करून घेते. 1 किलो मुरमुऱ्याचं पॅकेट होतं. मी 1 वाटी खोबऱ्याची 1 वाटी शेंगदाणे थोडीशी अर्धी वाटी फुटाणे जे घरामध्ये होते भरपूर असा कढीपत्ता जिरं मोहरी बडीशोप साखर काळं मीठ चाट मसाला नेहमीचं मीठ असं सगळं तळून छान असा कढईभर चिवडा बनवलेला आहे. आणि आता थंड झाल्यानंतर तो मी हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. खूपच टेस्टी यमी झालाय माझा चिवडा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. लव्ह यू ऑल. बाय बाय. टेक केअर. मामा हे दोघं आता मूवी भरून आले आणि माझ्यासाठी सरप्राईज आणलं. काय आणलं? हे बघा हे आणले माझ्यासाठी रणिंगला शूज. H&M मधून आणले? नाही नाही डिकॅथलॉन मधून आणले प्रतीकने. कारण की माझे रणिंगचे शूज थोडे खराब झाले होते आणि म्हणून थँक्यू प्रतीक. थँक्यू बाळा.